आचाराचे 5 शो लंडनाक हांसून जाल्ले आनी गोंयचो पयलो शो आज रविंद्र भवन पाय तियात्र सॉलांत जाल्लो आसा. हो शो हावसफूल जाल्लो. आतांच हो शो सोंपला आनी आतां लोक भायर सरतात. लोकां कडल्यान जाणून घेवया तांची ह्या पिक्चरा बद्दल मतां. हॅलो आंटी, मुवी कशी आशिल्ले? Yeah.
आतां जनरेशन कितें मागों कोत्ता तें कित्याक आमची नॅन जनरेशन आहा तें सगळ्यांत डिस्टर्ब यंग जनरेशन म्हागे म्हणपाक उद्देश कितें तें लव स्टोरीज लायक करता आमगे हिंदू आमगेली गोंयची संस्कृती दाखयली जाल्यार तुका तेजी पिक्चर दाखयली जाल्यार कितें ना कितें बदल जावपाक शकता शिकवण दिली दाखोवन तेणी ती नॅन जनरेशन जनरेशनान पिकअप करून तेजेर मातशें नियर करूंक जावो की तें आमकां बरें तें आनी इगोर्जांचें आनी आमची पळय संपत्ती आसा देवळांची इगोर्जांची ती कशी सांबाळपाची हें शिक्षण बरें दवरलां तेणी तें गरजेचें थँक्यू 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 वेरी मच पिक्चर बरें आसा कितें मॅसेज येता पिक्चरांतल्यान पिक्चर जायचा म्हणटा फादर आसा जाय तसो पूण कित म्हाका दिता तें कम्युनिटी मनीस आसा ते उठून आहा जाय ना कोणते कितें मागीर फादरांचे पिक्चर कशें तेंच्या फॅमिलीन कितें चल्लां हें हांगा दाखयल्लें आसा देव बरें
मात्रे बारे आसा टॉपीक वर असेल असले टॉपीक येवपाक जाय सोसायटी गोंयचे पिक्चर ते येवपाक जाय motivated towards this movie, and especially I request all the youngsters and the youth, please do watch this movie. How many ever the days is just like going on, it's really, you can just have a great fun over here, and it's really a hats off to this movie. Thank you so much. Which scene you like in this movie? I love the scene when the priest was actually in need of support, and these people have been really gathered up and been very much supportive, and also it shows also how we have got to be in unity, getting not in terms of any religion, but to be getting into as a human being all together, and we can sort out all the problems whichever it is there in the universe. What do you think, such type of movies should come? I hope so, that such kind of movies are really motivating, especially me. I've been getting motivated by this movie, and I would love to say people, hats off to this kind of movie makers, and I would love to see upcoming movies also in this sort of terms. Thank you, bro. Thank you. Mm. Since you have seen a movie, what movie do you want to see? I think so, a fabulous movie. Concept or a message, even better. That if you have a question, you can understand the story. Everyone, whether Hindu, Muslim, Christian, should watch this movie and should unite together, because those people who have power of money, you know, so much that they can buy anyone and sell anyone, you know, and buy anything that they want in Goa. And this message, everyone should watch. And you know, Tarikaran, amchi youth akla go, because they can buy anyone, poishe akla go. And the message that is given, that Padrik now na sarkes te, because when you sell somebody, you don't have value, man.
first, congratulations to you, Koyla Kitiya. You have thought of this brilliant concept and you have brought Hindu, Muslim, Christians together at Ekta Europa. And kudos to you. And everyone, please watch the movie and give it a lot of love. Thank you. Thank you. Thank you.
हेका आतां पयलो सद्याक हें आयकून आतां कोण कोणाच्या हांवें तुका व्हडलें मुवी पळोवंक ना, हांवें आयकलां गोंय मुवी आतां ही बरी आसा पयलो सद्या मुखार अशीच चलपाक जाय. ओके थँक्यू बॉस. आतां तुमी ही मुवी बघितली कशी वाटली तुम्हाला? मुवी छान होती, मस्त होते, सगळे कलाकार चांगलं काम केलं आणि मी आशा करतो की परत पुढं ह्याच्यापेक्षा पण अजून चांगलं काम करून तुमचं मुवी सुपरहिट व्हावी. काय काय एक्झॅक्टली काय लागतं मुवी तुम्हाला, काय आवडलं? सगळ्यांची ॲक्टिंग मला खूप आवडली आणि जे स्टोरी होती थोडीफार अजून थोडंफार जर असं त्याला हे करायला पाहिजे, जरा इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. ओव्हरऑल पिक्चर छान होतं. छान होतं. थँक्यू थँक्यू. आज पात्रीक नांव न्हय कोंकणी पिक्चर पळोवपा खातीर आमकां अजाप दिसतालें की खास पुण्यासून हे लोक येयल्ले आसात, तर तांकां विचारुया हे पिक्चर कशें लागलें. तर आपण कुठून आला? पुण्याहून. मी पुण्याहून. कसा वाटला हे पिक्चर? खूप छान. प्रयत्न इतका छान आहे त्यांचा आणि त्यांना बेस्ट विशेषच आमचे पुढे आपण खूप चांगला पिक्चर करतो. काय आवडलं आहे त्यातली या पिक्चरमध्ये? सगळंच आवडलेलं आहे, सगळं आहे या पिक्चरमध्ये. इमोशन आहे, ॲक्शन आहे, रोमॅन्स आहे, एव्हरीथिंग. आणि पहिलाच पिक्चरमध्ये त्यांचा खूप छान ॲक्टिंग केली असते. रोणाचा रोल जास्त आवडला, सगळ्यांनी ॲक्टिंग चांगलीच केली आहे. हो, सगळ्यांनी छान केली आहे, पण नितीन कोलवेकरांचा आम्हाला जास्त आवडतो. तुम्हाला कोणाचा रोल आवडला? दुसरे प्रिस्ट. आणखी काय आवडलं या मूवीमध्ये तुम्हाला? काय आवडलं? पिक्चर सामके बरे आसा, सगळ्यांनी आपल्या फॅमिलीक घेऊन येऊचे आणि खूप पळोवपाचो. तसे हांव तुमच्या माध्यमातल्या आम्ही सगळ्या लोकांक सांगपाक इच्छिता, कित्याक एक गोंयकारान एक फिल्म केला आणि आम्ही गोंयकारां खातीर म्हणजे तांच्यांनी स्पेशल एफर्ट्स घेतल्या. तर हांव तुमच्या माध्यमातल्या सगळ्या आमच्या दर्शकांक अपील करता की तांच्यांनी सगळ्या फॅमिलीक घेऊन येवपाचे आणि आमच्या गोंयकारांक सपोर्ट करपाचो या मुवी खातीर, बिकॉज मुवीन एक बरो संदेश दिला आमच्या सगळ्यां खातीर आणि सगळ्यांनी जे एफर्ट्स घेतल्या ते सारखे फिल्माच्या द्वारे दिसून येतात. तांच्यांनी भरपूर एफर्ट्स घेतिल्ले आसा म्हणून त्या पिक्चरा खातीर. तर हांव सगळ्यांक अपील करतां की तांच्या गेल्या पिक्चरांक जाता तितलो प्रतिसाद दिवचो, जाता तितलो सपोर्ट करचो आणि हे फिल्म तांच्या म्हणजे सगळे रिलेटिव्ह्स, फ्रेंड्स, जे बाकीचे लोक जे बाकीचे आसा तांचे कडेन सगळ्यां कडेन हांव पावचो. थँक्यू बॉस. थँक्यू सो मच. हांवें फस्ट टायम केला हितून काम, सो म्हाका मातशी पयलीं भिरांत दिसली, बट ओके आमची मेंबर कमिटी सगळी बरी आशिल्ली म्हज्या वांगडा, सो आय एम हॅप्पी. अशें जे फावटी बी आमकां मेळून दी लोकांनी ह्या पिक्चरात उबारून दिला, लोकांक कितें सांगपाक सोदता तुमी? लोकांनी बरें करून कॉपरेट केलें, पळयलें, सो थँक्यू सगळ्यांक. देव बरें करूं आनी पात्रीचे फुडले शो बी बरें आसा. शो प्लीज तुमी एंटरटेन करा, प्लीज येया तुमी नेक्स्ट मुवी 2 फेब्रुवारी बरो शो आसा, प्लीज येया पिक्चर पळया. प्लीज बरें आसा. आतां आमचे बरोबर आसा ह्या पिक्चराचो को प्रोड्युसर एन्ड्रूज टॅक्सेरा. एन्ड्रू बाब, आतां हें पिक्चर सोंपलां आनी लोकांनी तुमकां कितें सांगलें एक्झॅक्टली आनी कसो जालो तुमचो शो? म्हाका न्हू इतलो जबाब मेळ्ळा, एकदम बरें हें पिक्चर. आमच्या जिवितान असलें पिक्चर येवंक ना आनी आमी पळोवंक ना. पळयताय ते सांगताय एकदम बरें, एकदम बरें. हांवें म्हणलें हांवें हो 5 शो लंडनाक दाखयलोले. फूल जाले सगळे? फूल जाले. आनी तेणी शो तुमकां हावजफूल जाला न्ही? एकदम हावजफूल. लोकांक म्हाका दूख भोगता, कित्याक लोक पत्तन वसोंक लागलो. हे तिकेटी ना जावन, तिकेटी ना जावन म्हाका चड दूख भोगली. हांव लंडनाक लोक कितें म्हणटा, आनी शो जाय म्हणटा काय? हा, लंडनाक आमचो आनी एक शो आहा. आमी 5 शो जावन उपरांत 16 मे साउथ हॉल विलेज लंडनाक एक शो आहा, उपरांत आमी आनीक घालतले स्विंडन. आमकां थिंगाय मागला तेणी. पूण तुमी एक्सपेक्ट केल्लें इतलो तुमचो शो हावजफूल जातले म्हणून एक्सपेक्ट केल्लें पयलीं? एक्चुली सांगूंक जायना, म्हणल्यार हांव जाणा आसलो हावजफूल जातलो म्हूण. हुस्कोन कॉन्फिडन्स आयलो तुमकां? हय, म्हाका सारको भरपूर आसलो. कित्याक लोकांक न्हू हांव वयतींग म्हणटालें पोत्तून घाल, पोत्तून घाल. हांव चड हें जालो, कित्याक लोकांक पोत्तून वचपाक. आतां हय, फेब्रुवारीचे रिपीट शो गायला पाय तियात्रीस वाला. ताका लागून तुमकां कोणाक चुकलां तांकां पोत्तून येवचें आनी देव बरें करूं म्हणटा तुमकां. पिक्चर कशें दिसलें तुमकां?
पिक्चर कसे दिसले मरीन ओवरऑल किती कोणती सीन आवडले तुम्हाला म्हणजे इल्ले 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 सगळे आवडले एक पर्टिक्युलर असे सांगपाक शकतो तसं या पिक्चरातला किती मेसेज असपाक शकतालो संदेश असपाक शकतालो जे तुमचं सोसायटी हय जस्टीस हॅपन इवन इफ इट इज रियल फेल 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 आणि आणि किती मेसेज वयता पिक्चरातला दिसत तुम्हाला तसे पर्टिक्युलर एक सिंगल हातून कळणार नाही रोल बी कोणाचा आवडला रोल मी सगळ्यांनी बरे सगळ्यांनी बरे बरे आशिले कोणाले ओवर एक्टिंग बी काय ना सारखे सिंपल अँड बेस्ट एक्टिंग केला स्टोरी बी बरे आशिले आणि एक आमगे फादरान बरे एक्ट केले फादराला एक्टिंग बरी आवडली आणि कशी दिसता अशी पिक्चर परत येऊची असं दिसत तुम्हाला पिक्चर ॲक्च्युली कोंकणी पिक्चर पळता हा पण असले चुकोन पळोवपाक मेळटा सारखे स्टोरी बी बरे आशिल्ले एकदम नेचरल एक्टिंग सगळ्यांनी एक्टिंग बरे केले खंयचो सीन चड आवडला तुमकां आमगे फादराचो सीन खंयचो आवडला न्ही सीन तो हेका वाचोवपाक वयता पळय कोणा वाचोवपाक तुमी विजय हा ओके विराज वाचोवपाक तो सीन म्हाका लागलो थँक्यू थँक्यू वेरी मच तर आता आमच्या बरोबर आसात या पिक्चरचे डायरेक्टर बाबू विराज सागर विराज बाब कसा आशिला अनुभव आणि तुम्ही एक्सपेक्टेशन आहे तसे झाले काय किती ओवरऑल एक्सपेक्ट केले हायन इतको क्राऊड आणि इतको बरो रिस्पॉन्स एक्सपेक्ट केलेलो आशिल्लो आणि माझ्या खातीर हो डेब्यूट फिल्म असा सो खूप बरे दिसले लोकांनी खूप प्रशंसा केली आणि पैसल्या पैसल्या लोक येऊन सगळ्या कास्टाक हात दिताले तो धाकटोचा धाकटो रोल सुद्धा असू सगळ्यांक वालोर दिलो तेंच्यांनी हे सगळे पळोवन म्हाका खूप बरे दिसले आणि म्हाका एक नवीनच अनुभव आशिल्लो हो बिकॉज दीस वॉज माय फर्स्ट फिल्म एज अ डेब्यूट फॉर अ रायटर अँड डिरेक्टर सो खूप बरे दिसले अँड आय एम व्हेरी हॅपी विथ द रिस्पॉन्स आणि हा असेच फुडे सुद्धा सो आमचे असेच हाऊसफुल असे असे उमेद असं उमेद करता हो मेसेज जो तुम्ही दिला पिक्चरातल्या तो प्रॉपरली पावला तुम्हाला लोकांमध्ये लोकांना किती मत असतं आता आफ्टर वॉचिंग अ मूवी हय मेसेज पावला बिकॉज पाद्रीक नाव ना हे पिक्चर जेन्ना आमी बरयल्ले हेजो खरे अर्थ आसा पाद्रीक वालोर ना हे लोकांनी समजले की ह्या पिक्चरांनी तुम्ही पाद्रीक वालोर दिना असे तुम्ही समजून घेऊचे कित्याक वालोर दिना आणि किती असा ते तुम्ही पिक्चर पळूनच कळटले सो हे मेसेज खूप सरळ रितीन पावले लोकांकडे टायटल न्ही मावेला ॲडवांटेज मेळ्ळी अशी तुमकां म्हणपाक दिसता टायटल ॲडवांटेज मेळ्ळी बट इट स्पेशली बिकॉज ऑफ द क्वेश्चन मार्क कित्याक हो प्रश्न आमी ऑडियन्साक घातलेलो आसता पाद्रीक नाव ना अशें तुमी सांगा म्हाका आसा हो ना ते हे पिक्चर पळयल्या उपरांत सो तेज्या खातीर तो क्वेश्चन मार्का खातीर आन्सर सोदपा खातीर जायते लोक येयले बट ओवरऑल द मुवी वॉज सक्सेसफूल येस व्हेरी सक्सेसफूल व्हेरी हॅपी थँक्यू थँक्यू आमच्या बरोबर आसा ह्या पिक्चराचे एक लीड कॅरेक्टर नितीन बाब कोलवेकर तर तेंचे कडल्यान जाणून घेऊया आता पिक्चर पळयले उपरांत प्रेक्षकाची मत कशी आशिल्ली नितीन बाब कशें कितें म्हणटात लोक पिक्चर पळयतकीर कितें म्हणटात एक्चुली खूब हॅप्पी जालो हांव आनी हॅप्पी अशा खातीर की एक तर पिक्चराचें नांव आयकून किंवां पिक्चराचो जो थोडोसो प्रोपोगंडा जालो लंडना शो जालो उपरांत तेच्या खातीर आयज रिस्पॉन्स खूब बरो आसलो थिएटर जे आसा ते सामके फूल पॅक आशिल्ले हो पयलो सायन की लोक त्या नांवा कडेन अट्रॅक्ट जाले म्हणून दुसरी गोश्ट कदाचीत अशें आसूं येता की पाद्रीक नांव ना कित्याक नांव ना हें पळोवपाकूय पिक्चर आयले आसतले कारण जेन्ना हांव म्हाज्या कांय कलिग्सां कडेन जे कॅथलीक आसा तेंचे कडेन हो विशय उलयलो की आमचें एक पिक्चर आसा पाद्रीक नांव ना तरी आसतना ते म्हणटाले पाद्रीक नांव ना म्हटलें येवन चोया न्ही तुमी तर त्या नंतर आयज जो म्हाका रिस्पॉन्स आसलो हांव ऑडियन्सानूच बसलेलो तेंचे बशेनूच एक पिक्चर पळोवपाक तर जेन्ना हाफ टायम जालो तेन्ना मेनी ऑफ पिपल म्हणजे अराउंड बसलेले ते सगळे म्हाका विश करपाक लागले की बरी मुवी जाल्या बरी स्टोरी आसा आणि तुमचे परफॉर्मन्सीस बरे आसात तर ह्याच्या खातीर खरं म्हणजे हांव म्हाका क्रेडीट घेवपाना कारण जेन्ना म्हाका हे फिल्म आयले 3-3.5 वर्सां पयलीं जेन्ना म्हाका ऑडिशनाक आपयलो बाब विराज साळकारान आनी तेन्ना बाब वलेरीनूय आसलो आणि ऑडिशनां आयल्या उपरांत म्हाका एक जस्ट एक सेंटेन्स दिले की उलोवन दाखय म्हणून आनी ते उलोवन दाखयल्या उपरांत ताणें म्हाका एक रोल दिलो तो म्हणजे फादराचो म्हाका पयलीं दिसलें एक ल्हान रोल बी आसतलो पण लेटर ऑन कळ्ळें की तो मेजर रोल आसा सो रोल बरो जावपा खातीर हांव वेगवेगळ्या चर्चींनी गेलो थंयच्या पाद्रींची फादरांची परमिशन घेतली तेंच्या मिसाक बसलो ते कशे वागतात कशे उलयतात तेंचो अप्रोच कसो आसता तेंचो वेव्हार कसो आसता तेंचे एकंदरीत सगळें पळयले आणि त्या नंतर हांवें म्हज्या भितर तशे पॉझिटीव्ह चेंजीस करपाचो प्रयत्न केलो
कारण हो रोल म्हाका इतल्याकूच आवडलेलो की समाजा खातीर कितें तरी बरें करपी एक कॅरेक्टर म्हाका करूंक मेळटालें, जो समाजाक एक नीत दिता, एक मॅसेज दिता, कशें वागूं जाय, कशें करूं जाय, आनी जेन्ना अन्याय जाता त्या अन्यायाचेरूय कसो वाचो फोडूं जाय किंवा तेच्या खातीर कितें करूं जाय, हें एक बरें उदाहरण दिवपी हो कॅरेक्टर आसलो. आनी तो प्ले करतना म्हाका खूब आनंद जालो आनी ताचो आज प्रत्यय म्हाका जेन्ना मेळ्ळो पयलो शो जाले उपरांत की तमाम लोकांनी म्हाका एप्रिसिएट केलो एज अ एक्टर. पिक्चर पाद्रीचेर आशिल्लें म्हणल्यार आमी चिंतलें की अशी कॅथलीक कम्युनिटी क्रावड चड आसा, पूण प्रॅक्टिकल पळयत जाल्यार हिंदू क्रिस्तांव मुस्लीम सगळे क्रावड आशिल्ले, कशें कित्याक लागून आशिल्लें दिसता म्हाका दिसता आयचें हें जें फिल्म आसा हें चड करून म्हणजे अदर दॅन जे कॅथलीक आसात ते पळोवपा आयल्ले की गोंयांतलें एक फिल्म आसा तें कशें आसा आनी पाद्रीक नांव ना हें कितें म्हणून आसा हेंय पळोवपा आयलो आसत, पूण चड करून जे अदर कम्युनिटींतले आसले ते फिल्माचे लवर्स आसात, म्हणजे सिनेमाचे लवर्स आसात, एक नवे कितें आयले की ते पळोवपा येतात. थोडे आमचे रेफरन्सूय आसले म्हणजे कशे कोण रिलेटीव फ्रेंड्स, म्हाका तर आनंद जाता की म्हाजे थोडे रिलेटिव्स पुण्याच्यान आयले, म्हाजे कांय फ्रेंड्स बेळगांवच्यान आयले. फस्ट शो तांकां चुकोवपाचो नासलो, कितें केलां तें पळोवप. आनी मेन म्हणजे न्ही हाचो जो प्रोमो जाला हो प्रोमो खुबूच सुंदर जाला आनी त्या प्रोमोंतल्यान न्ही एक अशें लोकां भितर हें आलें की हे फिल्म कितें आसा तें पळोवचें म्हणून, सो तेच्या खातीरूय लोक आयले आसतले. डिवोशनल पिक्चर चलत ना चलत म्हळ्यार प्रोड्युसरा रिस्क आसता फिल्म काडपाक, तरी पूण हे पिक्चर रॉक जाले, हावसफूल शो जाता, काणकोणा पांच शो हावसफूल जाले, गोंयां शो जाता जाले, फुडें अशी लोकांनी डिवोशनल पिक्चर काडल्या गोंयांत चलतली आनी कितें कित्याक लागून चलतले दिसतले ना. ह्या फिल्माचे जे आसा न्ही बेज लायन जी आसा ही स्टोरी लायन आसा आनी हितून जी स्टोरी इतली सुंदर आसा त्या स्टोरी खातीरूच चड ते लोक अटॅच जातले किंवा अटॅच जातात. आनी हेच्या फुडें जर अशा प्रकारची जर फिल्मां येतली जाल्यार ताका स्टोरी बेज जर बरी आसत, ती जर बऱ्या तरेन वता, तितूंतल्यान कितें तरी मॅसेज मेळटा, तितूंतल्यान कितें तरी आपणाक स्वताक पारखोवपाक एक चान्स मेळटा जाल्यार अशा तरेची फिल्म नक्कीच चलतली. एक एक गजाल मनांतल्यान सांगात, लोकांनी तुमच्या रोलाची खूब तोखणाय केली, पूण तुमकां कसो दिसलो तुमचो रोल आफ्टर वॉचिंग अ मुवी पिक्चर पयली, खरें मनांतल्यान सांगात आनी कितें इम्प्रूवमेंट जावपाक जाय आशिल्लो? कशें एक म्हण आसा की झाकलेली मूठ 2 लाखाची. धन्यवाद.